वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। इचलकरंजी दोन ठिकाणी डीवायएसपी पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा, 4 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। इचलकरंजी शहरातील विकासनगर आणि जुना चंदूर रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जुगार खेळताना पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत 16 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईत रोख रक्कम 6 मोटरसायकली आणि 8 मोबाईल असा 3,96,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी, विकासनगर परिसरातील देवमोरे चौकात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरच जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या पथकाने रात्री 12:30 वाजता त्या ठिकाणी छापा टाकला। त्यावेळी प्रशांत राजाराम कडोलकर वय 41, सुशांत रामचंद्र कडोलकर वय 40, दोघे राहणार तारदाळ, किसन मारुती कोरवी वय 28, दगडू बाळू आळंदे वय 30, सुनील कल्लप्पा देवमोरे वय 52, सुहास शिवाजी पुजारी वय 50, सर्व राहणार विकासनगर आणि सुधीर चौडाप्पा खराडे वय 36 राहणार कोरोची हे जुगार खेळताना मिळून आले। पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन 4 मोटरसायकली, 5 मोबाईल असा 2,96,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी फिर्याद दिली आहे। सर्वांवर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर जुना चंदूर रोड परिसरातील पुजारी माळा येथील श्रीकृष्ण मंदिराजवळील कारखान्यासमोर उघड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक साळवे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला। त्यावेळी बाबगोंडा सिद्धगोंडा पाटील वय 56, उदयकुमार महादेव पवार वय 40, सुरेश इराप्पा हिप्परगी वय 54, शेखर सुचलाप्पा सलगर वय 29, अण्णाप्पा महादेव आरुगडे वय 54, तुकाराम महादेव जाधव वय 49 व अल्लाबक्ष मुर्तुष कडीवाल वय 43 सर्व राहणार पुजारी मळा हे जुगार खेळताना मिळून आले। या कारवाईत 2 मोटरसायकली, 3 मोबाईल व रोकड असा 99,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या सर्वांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसर